Good morning, students. Today we have learned to general science standard 7 chapter number 2 plants structure and function. Before start the chapter, I request you, if you are see my videos on first time, please subscribe my channel and press the bell icon. And if you like my videos, so press the like button. Thank you. Let's start the chapter, plants structure and function. So first of all, first question, what helps us to easily identify the plants around us? Very simple answer: the root, stem, leaves, flowers and etc. The identify the plants around us, which types of plants. The second question, which are the various parts of plants? The parts of the plants are the roots, stems, leaves, flower, fruit, etc. are the parts of the plants. So the root, stems, leaves, flowers, fruits, etc. of different plants are different. So we can identify plants with the help of these different characteristics. Let's us now acquaint ourselves with these plants organs in a greater detail. So students, in this chapter the first point is identify the root. Root means मूळ. तर लक्षात घ्या मुलांनो, या ठिकाणी रूट कशाला म्हणायचं? मूळ. मूळ म्हणजे काय? तर रूट. सो फर्स्ट क्वेश्चन और द फर्स्ट पॉइंट, कीप अ मॉलस्टेन बॉल ऑफ क्रम्पल पेपर इन अ कोनिकल फ्लास्क. द फर्स्ट एक्सपेरिमेंट. सो फर्स्ट, इन दिस एक्सपेरिमेंट प्लेस सम सोक moth, beans or gram seeds in the flask between the paper and the glass wall. Observe and note the changes in the seeds into 2 or 3 days. म्हणजे तुम्हाला याच्यात काय सांगितलेलं आहे मुलांनो, की एक काचेचं जे चंचूपात्र आहे ते चंचूपात्र घ्या आणि त्या चंचूपात्रामध्ये एक बोळा ठेवा आणि तो बोळा थोडासा ओलसर करायचा आहे आणि ओलसर करून तुम्हाला त्यामध्ये मॉथ बीन्स. मॉथ बीन्स म्हणजे भिजवलेले हरभरे, जे सोक्ड मॉथ बीन्स आहेत हे भिजवलेले हरभरे अँड ग्रॅम सीड्स म्हणजे हे मटकीचे काही दाणे तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचे. अँड ऑब्झर्व अँड नोट द चेंजेस. आणि नंतर काय करायचं तुम्हाला, त्याचे जे काही त्याच्यामध्ये बदल होत असतो त्या बदलाची तुम्हाला नोंद घ्यायची आहे. सो स्टार्ट. The first point, the part that grows from inside the seed towards the soil is called the radical. B म्हणजे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे तुम्हाला, की बी जे आहे ते बी च्या आतून जमिनीच्या दिशेने वाढणारे जो भाग असतो त्या भागाला आपण रॅडिकल असं म्हणतो. म्हणजे उदाहरणामध्ये ह्या बीकडे जर पाहिल्यावर आपल्याला लक्षात येईल की या बीच्या आतमध्ये, म्हणजेच हे बी जे आहे हे जमिनीच्या आतमध्ये, सॉइल इनसाइड द सॉइल, सॉइल मातीच्या आतमध्ये जी ही वाढ होत असते ह्याला काय म्हणायचं? रॅडिकल. आणि रॅडिकल म्हणजेच काय? त्याला आपण आदिमूळ असे म्हणतो. अँड द पार्ट्स दॅट ग्रोज अबव द सॉइल इज कॉल्ड द प्लुमूल. आणि मातीच्या वरच्या भागामध्ये जी वाढ होत असते, अबव द सॉइल इज कॉल्ड प्लुमूल. म्हणजेच प्लुमूल म्हणजेच याला काय म्हणतात? अंकुर असे म्हणतात. रॅडिकल म्हणजे आदिमूळ आणि प्लुमूल म्हणजे अंकुर, हे मराठीमधील त्याचे अर्थ आहे. हे दोन्ही लक्षात घ्या. हे आहे इनसाइड द सॉइल, त्याला आपण रॅडिकल म्हणतो. अँड अबव द सॉइल, लक्षात घ्या, अबव द सॉइल इज कॉल्ड द प्लुमूल. हे टू पार्ट्स असे तुम्हाला या ठिकाणी दोन भागामध्ये याची विभागणी दाखवलेली आहे. देन द रूट दॅट
forms from the radical, grows into the ground, and the root is thick near the ground and gradually taper to a pointed end, and this part of the plants growing below the soil for support is called root. बघा लक्षात घ्या, हे जे काही आदिमूळ आहे म्हणजे हे रॅडिकल आदिमुळापासून बनलेले हे जे काही मुळाची जी वाढ ही जी जमिनीखाली होते आणि मुळाचा जमिनीलगतचा जो भाग असतो तो भाग जो आहे हा काय जाडसर असतो आणि पुढे तो निमुळता होत जाऊन पुढे टोकदार होतो. कुठं? हा मुळाचा भाग पास हा निमुळता होऊन पुढे काय होतो? टोकदार होतो. ही जमिनीखाली आधारासाठी वाढणाऱ्या वनस्पतीच्या ह्याच अवयवाला काय म्हणायचं असतं? मूळ असे म्हणतात. लक्षात घ्या, पार्ट ऑफ द प्लांट्स ग्रोविंग बिलो द सॉइल फॉर सपोर्ट इज कॉल्ड रूट. म्हणजेच हे जमिनीखाली आधारासाठी वाढणाऱ्या वनस्पतीच्या अवयवास सपोर्ट इज धिस सपोर्ट. ओके, सपोर्ट इज कॉल्ड द रूट. देन रूट ऑफ सम प्लांट्स प्रोड्यूस सेकंडरी रूट्स दॅट ग्रोज ऑब्लिकली and spread far and wide in the soil. So roots support the plant. This type of root is called a tap root. Okay students, tap root म्हणजे सोट मूळ असं त्याला म्हणतात. तर हे जे टॅप रूट आहे, हे टॅप रूटची तुम्हाला या ठिकाणी हो का आकृती दाखवलेली आहे. हे जे रूट आहेत हे सेकंडरी रूट आहेत. हो का, हे जे दाखवलेले आहेत ते काय आहेत? सेकंडरी रूट. याला आपण प्रायमरी रूट म्हणतो. म्हणजे ही जी आहे ही मुख्य मूळ आणि ही सेकंडरी म्हणजे हे उपमुळे. सेकंडरी रूटला काय म्हणतो आपण? उपमुळे असे म्हणतो. ही जी प्रायमरी आहे त्याला आपण प्राथमिक मूळ असे म्हणतो. अँड द रूट हेअर म्हणजे हे काय मूल रोम आहेत. त्याच्यानंतर हे पुढे जे मला आता हे आपल्याला पाहायचे आणखीन पुढे आहे माहिती की रूट टीप अँड रूट कॅप कशाला म्हणतात ते आपल्याला लगेच बघायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला टॅप रूट दिलेला आहे. टॅप रूट म्हणजेच सोट मूळ तुम्हाला ही सांगितलेली आहे. देन नेक्स्ट, रूट बियर्स हेअर्स लाईक प्रोसेसेस नियर द रूट टिप्स. दीज आर रूट हेअर. जे मुळांच्या टोकांच्या भागावर जे केसासारखे जे काही धागे असतात ना, रूट हेअर्स, त्यांनाच आपण मूल रोम असे म्हणतात. म्हणजेच रूट हेअर असे म्हणतात. म्हणजे ही जी बारीक बारीक हे लहान आकारामध्ये जे दिसायले हे काय आहेत? रूट हेअर्स आहे. द रूट टिप इज अ डेलिकेट. म्हणजे हे डेलिकेट म्हणजे कसं असतं? खूपच नाजूक असतं. अँड धिस इज द रिजन ऑफ द ग्रोथ ऑफ द रूट. द आणि हेच कारण म्हणजे हेच जे टोक आहे हेच आहे की मूळ किती लांब पर्यंत वाढतील याच्यावरच अवलंबून असतं. द टिप इज कव्हर्ड बाय अ कॅप लाईक अ स्ट्रक्चर कॉल्ड द रूट कॅप. आणि ह्याचं जे टोक असतं ते एक टोपी सारखा प्रकार म्हणजे टोपी त्या मुळाच्या टोकावर असते. आणि कॅप लाईक द स्ट्रक्चर कॉल्ड द रूट कॅप, त्यालाच आपण रूट कॅप असे म्हणतो. हे पहा, अँड हे रूट टिप अँड रूट कॅप. द रूट कॅप प्रोटेक्ट्स द रूट टिप फ्रॉम इंजुरीज. बघा याचं फंक्शन काय आहे तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. याचं फंक्शन म्हणजे याचं कार्य काय दिलेलं आहे? द रूट कॅप प्रोटेक्ट्स द रूट टिप फ्रॉम इंजुरीज. म्हणजेच मुळाचं संरक्षण म्हणजे मुळाच्या टोकाचं संरक्षण करण्यासाठी त्याला ही टोपी बसवलेली असते. म्हणजेच टोपी असते तर ती त्याला मूल टोपी म्हणजेच रूट कॅप म्हणजेच मूल टोपी असं त्याला. सेकंड एक्सपेरिमेंट, टेक अ ग्लास जार अँड फिल 3/4 ऑफ इट विथ वॉटर. प्लेस अन ऑनियन ऑन द माउथ ऑफ द जार इन सच अ वे दॅट इट्स रूट्स आर टुवर्ड्स द वॉटर. सो ऑब्झर्व द ग्रोथ ऑफ द रूट्स फॉर 8 days. बघा लक्षात घ्या काय सांगितलेलं आहे आप, की एक काचेची जी काही बरणी आहे ही काचेची बरणी घ्या, त्यामध्ये पाणी घेऊन त्याच्या तोंडावर एक कांदा त्याची मुळे पाण्याच्या दिशेने राहतील अशी ठेवा. आणि याचं निरीक्षण तुम्हाला 8 दिवस करायचं या एक्सपेरिमेंटमध्ये हो का दाखवल्याप्रमाणे. त्याची ही जी मुळं आहेत हे रूट जे आहेत हे पाण्यामध्ये असली पाहिजेत.
या पद्धतीने 8 दिवसाच्या नंतर तुम्हाला हा बदल लक्षात येईल. थ्रेड लाईक और फायबर लाईक रूट्स अराइजिंग फ्रॉम द स्टीम आर कॉल्ड फायबरस रूट. म्हणजेच तुम्हाला हे थ्रेड लाईक किंवा फायबर्स लाईक जर रूट सांगितलेले आहेत की खोडापासून जे काही फुटणाऱ्या तंतूसारख्या हे जे काही मुळं आहेत त्या मुळांना आपण फायबरस रूट म्हणजे तंतुमय मुळे असे म्हणतो. ही सर्व मुळे कोणती झाली? ही तंतुमय मुळे, फायबरस रूट. दस देर आर टू मेन टाइप्स ऑफ रूट्स. मग आपल्याला या ठिकाणी लक्षात आलं असेल की याचे मुख्य किती दोन प्रकार आहेत, टॅप रूट्स अँड फायबरस रूट्स. बघा लक्षात घ्या, आता टॅप रूट्स अँड फायबरस रूट वरून पुन्हा आणखीन काय प्रकार लक्षात येतील. डायकॉटिलेडॉन्स प्लांट्स हॅव टॅप रूट्स व्हाईल द मोनोकॉटिलेडॉन्स प्लांट्स हॅव फायबरस रूट्स. तुम्हाला डायकॉटिलेडॉन आणि मोनोकॉटिलेडॉन्स यामधला फरक माहिती आहे का? डायकॉटिलेडॉनला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, त्याला म्हणायचं द्विदल, आणि मोनोकॉटिलेडॉनला एकदल. आता द्विदल अँड एकदल, डायकॉटिलेडॉन अँड मोनोकॉटिलेडॉन यातला मुख्य फरक लक्षात घ्या मुलांनो. डायकॉटिलेडॉन म्हणजे ज्या फळांच्या बियांचे दोन भाग होतात त्यांना डायकॉटिलेडॉन म्हणतात, आणि मोनोकॉटिलेडॉन म्हणजे ज्या फळांच्या बियांचे दोन भाग होत नाहीत त्यांना मोनोकॉटिलेडॉन्स म्हणतात. मग आता डायकॉटिलेडॉन्सचं एक्झाम्पल जर पाहायला गेलं तर बीन्स अँड द मोनोकॉटिलेडॉन ज्वारी वगैरे हे असे जे आहेत हे उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे गहू ज्वारी सीताफळाच्या बिया हे मोनोकॉटिलेडॉनमध्ये येतात, तर डायकॉटिलेडॉनमध्ये आपल्याला ते शेंगदाणे त्याच्यानंतर हरभरा बदाम इत्यादी हे जे काही बिया आहेत त्या बियांचा हा प्रयोग तुम्ही घरीसुद्धा करून पाहू शकता. थर्ड एक्सपेरिमेंट, सो द सीड्स ऑफ प्लांट्स लाईक द मस्टर्ड सरगम म्हणजे ज्वार, मेज म्हणजे कॉर्न, टी कोरिएंडर इटीसी इन अँड अर्थन पॉट अँड कल्टिवेट द प्लांट्स फॉर 8 days. वन्स द प्लांट्स ग्रो 15 to 20 centimeter हाईट अप्रूट देम केअरफुली व्हाईल द सॉइल इज मॉइस्ट अँड पुट देम जेंटली इन अ लार्ज कोनिकल फ्लास्क कंटेनिंग वॉटर. द सॉइल विल गेट वॉश ऑफ विदाउट एनी हार्म टू द रूट्स. सो ऑब्झर्व द रूट्स केअरफुली टू सी विच प्लांट्स हॅव टॅप रूट अँड विच वन हॅव अ फायबरस रूट. बघा तुम्हाला अतिशय छान असं या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. या प्रयोगामध्ये काय सांगितलेलं आहे की एका कुंडीत वाटाणा मोहरी ज्वारी मका यांचे काय करायचे तुम्हाला, धने यांचे दाणे टाकायचे आणि 8 दिवस त्यांचं निरीक्षण करायचे, आणि निरीक्षण केल्याच्या नंतर त्या रोपांना काय करायचं जमिनीमधून काढून घ्यायचं हळूवार पद्धतीने, आणि त्यांना स्वच्छ पाण्यामध्ये त्यांना ठेवायचं किंवा एका चंचुपात्रामध्ये ठेवायचं, आणि असे केल्याच्या नंतर तुम्ही त्याचं व्यवस्थित निरीक्षण करा. निरीक्षण केल्याच्या नंतर तुम्हाला काय आढळेल ते पहा. त्यामध्ये तुम्हाला त्यांचे मुळाचे जे काही प्रकार आहेत आपले हे दोन, त्या दोन प्रकार तुम्हाला स्पष्टपणे आढळतील. पहा या एक्सपेरिमेंटवरून आपल्याला काय लक्षात येते. प्लांट्स लाईक द मेज शुगर केन सरगम हॅव टू टाईप्स ऑफ रूट्स. सम रूट्स आर अंडरग्राउंड वेअर ॲज अ सम ग्रोज फ्रॉम द स्टीम जस्ट अबाव द सॉइल. द लेटर आर कॉल्ड ॲडव्हेंटेशियस रूट्स. बघा ॲडव्हेंटेशियस रूट्स कशाला म्हणायचं, याला मराठीमध्ये आगंतुक मुळे असं सुद्धा म्हणतात, ॲडव्हेंटेशियस रूट. बिसाइड्स द नॉर्मल फंक्शन्स लाईक द ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स अँकोरिंग अँड सपोर्टिंग द प्लांट रूट्स परफॉर्म सम अदर फंक्शन्स टू. सो रूट्स शो सम मॉडिफिकेशन टू परफॉर्म्स दीज ॲडिशनल फंक्शन्स अँड सम एक्झाम्पल्स ऑफ ए सच मॉडिफाईड रूट्स आर एरियल रूट्स, स्टिल्ट रूट्स, रनर रूट्स, ब्रीदिंग रूट्स, ओके ETC एक्झाम्पल्स. पहा लक्षात घ्या, यामध्ये याच्यावरून बरेचसे रूटचे काय झालेले आहेत प्रकार पडलेले आहेत. आता हे
ॲडव्हेंटेशियस रूट आहेत आगंतुकमुळे, आणि काही रूटमध्ये बराचसा बदल दिसतो, काहीमुळे जमिनीच्या वर दिसतात काही वनस्पतीत, तर काहीमुळे हे जमिनीच्या आतमध्ये. मग हे मॉडिफाईड झालेलं आहे, आणि या मॉडिफाईड झालेलं असल्यामुळं यामध्ये हवाईमुळे, आधारमुळे, म्हणजे असे हे वेगवेगळे मुळांचे प्रकार, धावतीमुळे, श्वसनमुळे, रेस्पायरेटर किंवा ब्रिदिंग रेट्स रूट्स असं त्यांना म्हणतो, तर असे हे प्रकार यांचा सर्वांचा ह्यामध्ये समावेश होतो. हेच मेज स्टॉक्स बघा, हे मेजमधील म्हणजे मक्याचे जे काही ताट आहे ते मक्याचे तुम्हाला आढळतील. त्यानंतर तुम्हाला आता या ठिकाणी फोर्थ एक्सपेरिमेंट दिलेला आहे. हा फोर्थ एक्सपेरिमेंट तुम्ही वाचा, अगदी सोपा आहे. मी त्याचा आन्सर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पाठवा. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी यूज युअर ब्रेन पॉवर म्हणून काही तीन क्वेश्चन दिलेले आहेत, तर ते पहा. फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट वुड हॅव हॅपन इफ प्लांट्स लाईक टॅमॅराइन, पनियन अँड मँगो हॅड अ फायब्रस रूट, म्हणजे चिंच, आंबा या वनस्पतींची मुळे तंतुमय असती तर काय झाले असते. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे यांची जास्त उंची वाढली नसती, किंवा त्या तंतुमय मुळांना ह्या झाडाचं ओझं झालं नसतं, म्हणजेच त्यांचा आधार व्यवस्थित त्यांना मिळाला नसता. सेकंड क्वेश्चन, व्हॉट विल हॅपन इफ द रूट टीप इज इंज्युअर, मुळांच्या टोकाला इजा झाली तर काय होईल, काय होणार, त्यांची ग्रोथ थांबणार म्हणजेच त्यांची वाढ होणार नाही, मग मुळांची वाढ होणार नाही म्हणजेच झाडांची सुद्धा वाढ होणार नाही. म्हणून मुळांना काय असतात, रूट कॅप असतात, हे होऊ नये म्हणूनच, इंज्युअर होऊ नये म्हणूनच रूट कॅप म्हणजेच मूळ टोपी असते. देन द थर्ड क्वेश्चन, विच टाईप्स ऑफ रूट्स डू द फेनुग्रीक और स्पिनॅच अँड ओनियन प्लांट्स हॅव, म्हणजेच मेथी, पालक आणि कांदा या वनस्पतींची मुळे कोणत्या प्रकारची असतात असं म्हणलेलं आहे. तर यांची मुळे जी असतात ती मुळे म्हणजेच ती आहेत तंतुमय मुळे, फायब्रस रूट असे आपण त्यांना म्हणतो. या ठिकाणी मुलांनो तुमचा हा जो रूट पॉइंट आहे, मूळ, हा पॉइंट या ठिकाणी संपतो. तुम्हाला इथं माहितीसाठी काही दिलेलं आहे, पहा. डू यू नो रूट इमर्जिंग फ्रॉम द ट्रंक अँड द ब्रांचेस ऑफ ए बनियन ट्री ग्रो टुवर्ड्स द सॉइल, हे तर तुम्हाला माहीत आहे की वडाचे जे झाड असतं ह्या वडाच्या खोडावर फुटलेली जी काही मुळे असतात ना, ही जमिनीच्या दिशेने वाढत असताना दिसतात, अशी खाली लोंबत असताना दिसतात, तुम्हाला बऱ्याच ठिकाणी पाहिले असतील. त्यांना आपण पारंब्या असे म्हणतो, टुवर्ड्स द सॉइल बनियन ट्रीज. ओके, तर दीज रूट्स आर कॉल्ड प्रॉप रूट्स, म्हणजेच पारंब्या असं म्हणतात. अँड व्हॉट कुड बी द यूज ऑफ दीज प्रॉप रूट्स, म्हणजेच ह्या पारंब्याचा, प्रॉप रूट्सचा आपल्याला खरंच उपयोग, किंवा त्या झाडाला, आपल्याला म्हणण्यापेक्षा त्या झाडाला खरंच काय उपयोग आहे, तर त्याचा आधार देण्यासाठी त्या झाडाला उपयोग होत असतो मुलांना. इन द बिगिनिंग द बनियन ट्री हॅज अ व्हेरी फ्यू प्रॉप रूट्स, सो बट लेटर ऑन देअर अ नंबर इन्क्रीजेस सो मच दॅट इट हॅप इट अपियर्स लाईक अ स्मॉल फॉरेस्ट. ओके, अंडरस्टँड. देन द नेक्स्ट, इन कोलकत्ता अ 250 इयर्स ओल्ड बनियन ट्री इन द इंडियन बोटॅनिकल गार्डन कवर्स अ व्हेरी लार्ज एरिया, इट इज सपोर्टेड बाय द थाउजंड्स ऑफ प्रॉप रूट्स अँड इज देअर एनी सच ट्री इन युअर नेबरहूड्स. बघा काय सांगितलेलं आहे मुलांनो, की कोलकाता येथे इंडियन बोटॅनिकल गार्डनमध्ये सुमारे 250 वर्ष वडाचे झाड खूप मोठ्या परिसरामध्ये पसरलेलं आहे, म्हणजे त्या ठिकाणी कवर्स अ गार्डन, कवर्स अ व्हेरी लार्ज एरिया. ओके, आणि या झाडाला हजारो पारंब्या, सपोर्टेड बाय द थाउजंड्स ऑफ प्रॉप रूट्स आहेत म्हणून सांगितलेलं आहे. आणि अशाच प्रकारचं इफ देअर एनी सच ट्री इन युअर नेबरहूड्स, अशाच प्रकारचं आपल्या आजूबाजूला सुद्धा कुठे जर झाड आढळलं तर त्याचं तुम्ही नक्कीच निरीक्षण करा, तुम्हाला ह्या सर्व गोष्टी त्यामध्ये आढळून येतील. मुलांना या ठिकाणी तुमचा रूट हा पॉइंट कम्प्लीट झालेला आहे. नेक्स्ट पॉइंट जो आहे आपला तो स्टीम, तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. थँक्यू.